नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पपई पिकातील व्हायरस आणि त्यामुळे होणाऱ्या नुकसानाबद्दल आणि त्याच्या नियंत्रणाबद्दल बोलणार आहोत. तर पपईमध्ये प्रामुख्याने तीन प्रकारचे व्हायरस येतात, ते म्हणजे मोझॅक, लीफ कर्ल आणि रिंग स्पॉट व्हायरस. तर आता आपण आधी जाणून घेऊया की त्याची लक्षणे कशी ओळखायची ते. तर मोझॅकमध्ये पानावर हिरवे पिवळे चट्टे दिसून येतात, तसेच रिंग स्पॉटमध्ये पानांवर आणि फळांवर गोल गोल वर्तुळे दिसून येतात आणि लीफ कर्लवर झाडांची पाने वाकडी होतात. प्रामुख्याने ह्या व्हायरसचा प्रसार रस शोषक किडींमुळे होतो, ज्यांना आपण वेक्टर असं म्हणतो. सध्या तरी मार्केटमध्ये व्हायरसचं नियंत्रण करण्यासाठी प्रभावकारी औषध नाहीये. आता शेतकरी याच्या नियंत्रणासाठी कीटकनाशक, मायक्रो न्यूट्रियंट्स यांचा वापर करतात, पण ह्यांचा परिणाम फक्त थोड्या वेळेसाठी असतो. पण आता केबी बायो ऑर्गॅनिक्स घेऊन आली आहे व्हायरसवर अत्यंत प्रभावशाली औषध, ते म्हणजे व्हायरोरेज. तर आपण आता ज्या पपईच्या प्लॉटमध्ये उभे आहोत तिथे लीफ कर्ल व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. तर आम्ही थोडे दिवस आधी, म्हणजे एक 10 दिवस आधी, इथे आम्ही डेमो घेतला होता व्हायरोरेजचा. तर ह्या झाडावर आम्ही व्हायरोरेजची फवारणी केली होती आणि जे झाड आहे तसे ठेवले होते. तर तुम्ही बघू शकता की या दोन्ही झाडांमध्ये किती फरक आहे ते. ह्या झाडांमध्ये फुलांची संख्या जास्त आहे, फ्रूट सेटिंग पण जास्त झालेलं आहे आणि फुटवे जास्त आहेत, तशीच काळोखी पण खूप वाढली आहे. तुम्ही बघू शकता की ज्या झाडावर आम्ही फवारणी केली होती त्याच्या फुटव्यांवर व्हायरसचे कोणतेही लक्षण दिसून येत नाही, आणि ह्या झाडावर जिथे फवारणी केली नव्हती तिथे मात्र जे नवीन फुटवे आलेले आहेत त्याच्यावर सगळे लक्षणे व्हायरसची दिसून येत आहेत. ह्या प्रोडक्टमध्ये व्हायरसचे प्रजनन थांबवण्याची क्षमता आहे. व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे झाडांची वाढ खुंटते, तर व्हायरोरेज झाडांचा शेंडा फोडून त्याची वाढ वाढवतो, तसेच झाडामध्ये प्रतिकारक क्षमताही वाढवते. तर व्हायरोरेजचा वापर फवारणीसाठी करताना तुम्ही याला 2 मिली प्रतिलिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करावी. तर शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याही पिकामध्ये व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला आहे तर केबी बायो च्या व्हायरोरेज या प्रोडक्टचा वापर जरूर करून बघा. आणि जर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.